वेलकम टू दिस सपना होम स्कूलिंग चैनल। डियर फ्रेंड्स, आई एम रविंद्र। टुडे वी विल लर्न प्रैक्टिस सेट 7.1 फ्रॉम अवर 7 चैप्टर वेरिएशन। मित्रांनो, आपण 8वी चा मैथमेटिक्स चा जो 7 चैप्टर है वेरिएशन, त्याच्यातील प्रैक्टिस सेट 7.1 मधून 4, 5 आणि 6 सम आज सॉल्व करणार आहोत। तर आता हे 4th सम काय बघा। इफ एन वेरीज डायरेक्टली एज एम, कंप्लीट द फॉलोइंग टेबल। ओके, इथे टेबल दिलेला आहे। ओके, जसा आपला क्वेश्चन 1 मध्ये होता तसा, आणि तो आपल्याला सॉल्व करायचा आहे। मित्रांनो, याच्या आधी जर तुम्ही क्वेश्चन 1, 2 आणि 3 चा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, किंवा तुम्ही आपले मॅथमॅटिक्सची 8 स्टँडर्डची प्लेलिस्ट पण पाहू शकता। आता इथे सांगितलेलं आहे की एम एन हे डायरेक्ट व्हेरिएशन्स मध्ये आहे। तर इथे जर एम ची व्हॅल्यू जर 3 असेल तर एन ची व्हॅल्यू 12 आहे, एम ची व्हॅल्यू जर 5 असेल तर एन ची व्हॅल्यू 10 आहे, आणि एम ची व्हॅल्यू 6.5 असेल तर एन ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची। ओके, एन ची व्हॅल्यू 28 असेल तर एम ची फाइंड आउट करायची, आणि एम ची 1.25 असेल तर आपल्याला एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। ओके, तर आता आपलं सोल्युशन। इथे आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते की एन व्हेरीज डायरेक्टली एज एम। ओके, म्हणजे आपण असं लिहू शकतो का, एन अल्फा एम, याला सिम्बॉलिक फॉर्म म्हणतात। ओके, मग हे गिवन आहे, हे आपल्याला क्वेश्चन मधून मिळालेलं आहे। ओके, मग याचं इक्वेशन फॉर्म कसं असतं? इक्वेशन फॉर्म असतो एन इज इक्वल टू के इन टू एम। तर इथे जो के जो आहे ना, हा कॉन्स्टंट आहे। तर इथे लिहायचं के इज एन कॉन्स्टंट। ओके, इथपर्यंत आलं लक्षात? आता आपल्याला एक माहिती आहे की जेव्हा एन ची व्हॅल्यू 12 आहे तेव्हा एम ची व्हॅल्यू किती 3 आहे। ओके, आपल्याला काय करायचं आहे तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करायचं आहे। माहिती लिहायचं आपण वेन एन इज इक्वल टू 12 एम इज इक्वल टू 3। ओके, मग हे दोन्ही व्हॅल्यू आपण आपल्या इक्वेशन मध्ये टाकू तर 12 इज इक्वल टू के इन टू 3। तर हे काय होतं सांगा, 3 जर इथे गेला तर तो 12/3 होणार, म्हणजे के इज इक्वल टू किती होतो, 12/3। याचं आन्सर किती आहे तर आपलं के इज इक्वल टू 4। ओके, 12 डिवाइड केलं आपण 3 ने, तर मग हे काय आपल्याला मिळालेलं आहे, हे कॉन्स्टंट ऑफ अ व्हेरिएशन आहे। ओके, इथपर्यंत आलं सगळ्यांच्या लक्षात, आपल्याला के ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली। मग आता आपण काय करूया, आपल्या टेबलमध्ये ज्या बाकीच्या व्हॅल्यू आहेत त्या आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू। आता आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहूया। इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय होणार, एन इज इक्वल टू 4m, कारण के ची व्हॅल्यू 4 मिळालेली आहे। हे काय इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन। आता या इक्वेशन मध्ये आपल्याला जी व्हॅल्यू माहिती आहे ती जर आपण टाकली तर दुसऱ्या पेची व्हॅल्यू, म्हणजे एन ची व्हॅल्यू टाकली की एम ची फाइंड आउट करतात, एम ची टाकली की एन ची फाइंड आउट करतात। मग आता आपण इथे फर्स्ट आपलं सॉल्व्ह करूया। ओके, टेबलमध्ये फर्स्ट एम टी प्लेस काय, एन ची व्हॅल्यू, आणि त्यावेळी एम ची व्हॅल्यू किती 6.5 असेल। मग इथे लिहू आपण वेन एम इज इक्वल टू 6.5। ओके, एन इज इक्वल टू 4 इंटू 6.5। एम च्या ठिकाणी 6.5 ची व्हॅल्यू टाकली आपण। ओके, मी इथे बघा एन इज इक्वल टू किती, 6.5 इंटू 4 इज इक्वल टू 26 आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे। मग सेकंड आपण फाइंड आउट करू वेन एन इज इक्वल टू 28। ओके, मग देअर फोर एन इज इक्वल टू 4 इंटू एन ची व्हॅल्यू 28 आहे ना, मी इथे 28 आपण फिलअप करू। ओके, एम मग 4 अपोजिट साईड झाला जाईल तर काय होणार, 28 डिवाइड येणार। मग एम इज इक्वल टू 28/4। एम ची व्हॅल्यू काय येणार, एम ची व्हॅल्यू येणार 7। ओके, 4 7 28। आता थर्ड, ओके, वेन एम इज इक्वल टू 1.25, देअर फोर एन इज इक्वल टू 4 इंटू 1.25।
ओके मैं है किती तो 4 1.25 इनटू 4 इज इक्वल टू 5 तो एन ची वैल्यू किती भेटलेली आपल्याला 5 तो आपण आपला जो चार्ट आहे ना तो फिल अप करूया सगळ्या वैल्यूज ने ओके मैं एम ची वैल्यू 6.5 असेल तर एन ची वैल्यू किती मिळालेली आपल्याला 26 आणि इथे बघा एन ची वैल्यू 28 असेल तेव्हा एम ची वैल्यू किती 7 आणि एम ची वैल्यू 1.25 असेल तेव्हा एन ची वैल्यू किती आहे 5 ओके चलो विल सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ क्वेश्चन आता फिफ्थ क्वेश्चन काय आपला तर वाय वेरीज डायरेक्टली एज द स्क्वेअर रूट ऑफ एक्स इथे हे लक्षात ठेवा स्क्वेअर रूट ऑफ एक्स ओके वेन एक्स इज 16 वाय इज 24 फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड द इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन ओके आपल्याला दोनच गोष्टी फाइंड आउट करायचे आहेत कॉन्स्टंट आणि इक्वेशन ते इथे लक्षात घ्या आणि वाय वेरीज डायरेक्टली एज द वैल्यू ऑफ एक्स नहीं लिखे इतने स्क्वेर रूट ऑफ एक्स लिखे मैं ये अपन अपने सिंबॉलिक फॉर्म मध्य कस लिखना तो अपन अस लिखू शको कि नहीं वाई अल्फा स्क्वेर रूट ऑफ एक्स हा जला सिंबॉलिक फॉर्म हे अपने क्वेश्चन मध्य गिवन है ओके मैं ये अपन इक्वेशन फॉर्म मध्य कस लिखू शको वाई इज इक्वल टू के इंटू रूट एक्स नहीं रूट एक्स ना मैं हेला काय म्हणणार अपन इथे लिहायचं के इज अ कॉन्स्टंट अपने क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे कॉन्स्टंट ऑफ वेरिएशन एंड इक्वेशन ऑफ वेरिएशन म्हणजे के ची वैल्यू अपने फाइंड आउट करायची मैं आता के ची वैल्यू फाइंड आउट करण्यासाठी अपन अपने इक्वेशन है वैल्यू फिलअप करू मग एक्स इज इक्वल टू अपने 16 असेल तर वाय किती असणार आहे तर वाय इज इक्वल टू 24 या वैल्यू अपन अपने इक्वेशन मध्ये टाकू ओके मैं इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर काय होणार देयर फोर 24 इज इक्वल टू के इन टू रूट एक्स म्हणजे किती 16 ओके इथपर्यंत कळलं बरोबर आहे की नाही मग आता याला सॉल्व करू आपण ह्याला आपण असं लिहू शकतो की नाही 24 इज इक्वल टू रूट ऑफ 16 किती होतो 4 होतो ना मग 4 के इंटू 4 लिहू शकतो की नाही आपण ओके मग आता मला सांगायचं के ची वैल्यू फाइंड आउट करायची तर 4 काय होणार अपोजिट साइड जाणार मग 24 अपॉन 4 होणार म्हणजे आपण असं लिहू शकतो के इज इक्वल टू 24 अपॉन 4 मग के ची वैल्यू किती मिळते आपल्याला 6 24 ला 4 ने डिवाइड केल्यावर के ची वैल्यू 6 मिळाली आणि हे काय आपलं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला आपलं जे फर्स्ट पार्ट होता आपल्या क्वेश्चनचा तो आपल्याला आन्सर मिळालेला आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आता काय फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मग काय करायची के ची व्हॅल्यू आपण टाकायची इक्वेशन मध्ये ओके मग इथे लिहायचं वाय इज इक्वल टू 6 इंटू रूट एक्स इज द इक्वेशन व्हेरिएशन ओके मग आपला आन्सरचा जो फर्स्ट पार्ट होता तो हा होता कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि सेकंड पार्ट होता तो हा होता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन सिक्स क्वेश्चन पाहूयात आपण प्रॅक्टिस सेट 7.1 मधले हे लास्ट क्वेश्चन आहे सिक्स क्वेश्चन द टोटल रेम्युनरेशन पेड टू द लेबरर्स एम्प्लॉइड टू द हार्वेस्ट सोयाबीन इज इन द डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबरर्स इफ द रेम्युनरेशन ऑफ 4 लेबरर्स इज रुपीज 1000 फाइंड द रेम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स ओके म्हणजे आपल्याला इथे यांनी सांगितलेलं आहे की लेबररचं जे पेमेंट आहे आणि त्यांचा जो नंबर आहे हे एका डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे जे सोयाबीन हार्वेस्ट करायला म्हणजे सोयाबीन काढायला आलेले आहेत तर चार आपले जे लेबर आहेत ना म्हणजे चार कामगार त्यांचं पगार किती 1000 रुपये तर 17 कामगारांचं किती एवढं शोधायचंय चला शोधूया आपण आता इथे बघा इथे लिहायचं लेट द रेम्युनरेशन बी आर एंड द काय नंबर ऑफ लेबरर्स बी एन म्हणजे आपण काय केलं तर रेम्युनरेशन म्हणजे पगाराला आपण आर हे चिन्ह वापरलेलं आहे आणि लेबररला आपण एन हे चिन्ह वापरलेलं आहे ओके तर मग आता इथे बघा आपल्याला सिंबलिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार हे तर देन आर अल्फा एन हे आपलं झालं सिंबलिक फॉर्म जे आपल्या क्वेश्चन मध्ये मिळालेलं आहे आणि याचं इक्वेशन काय होणार तर आर इज इक्वल टू के एन ओके आणि के हा कॉन्स्टंट आहे इथे ओके
मग आपण आपली व्हॅल्यू जी आहेत ना त्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकूया आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड करूया, म्हणजे के ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एन जेव्हा 4 आहे म्हणजे लेबरर जेव्हा 4 आहेत ना तेव्हा रेम्युनरेशन किती आहे त्याचं 1000 रुपीज. ओके, मग आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करूया. मग इथे द्यायचं 1000, जे आपलं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. आर ची व्हॅल्यू टाकलेली आपण इज इक्वल टू के एन, एन ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. ओके, आपल्याला जर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर 4 जो अपोजिट साईडला येणार म्हणजे काय होणार 1000/4. ओके, मग के ची व्हॅल्यू किती झालेली आपली 250. ओके, आणि 250 काय आहे, 250 इज कॉन्स्टंट ऑफ द व्हेरिएशन, इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, मग आपण काय करायचं आता इक्वेशन फाइंड आउट करायचं. आपली जी के ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन मध्ये टाकायची आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करायचं. मग इथे लिहायचं देअरफोर आर इज इक्वल टू 250 एन. ओके, हे काय इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इज द इक्वेशन ओके. मग आता इथे आपल्याला जी व्हॅल्यू दिली होती आपल्याला काय सांगितलं त्यांनी इक्वेशन मध्ये की जर लेबररचे नंबर 7 असेल तर आपल्याला रेम्युनरेशन फाइंड आउट करायचं, म्हणजे एन ची व्हॅल्यू 17. ओके, एन ची व्हॅल्यू 17 असेल तर लेबररची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. मग इथे लिहायचं सबस्टिट्युटिंग एन इज इक्वल टू 17. मग इक्वेशन कसं होणार आपलं बघा, आर इज इक्वल टू 250 इंटू 17. ओके, मग आता 250 इंटू 17 करा. 250 इंटू 17 जर केलं ना तर याची व्हॅल्यू किती येते, 4250. ओके, रफ मध्ये मल्टिप्लिकेशन करून बघा तुम्ही. ओके, मग आपल्याला कळेल आहे. मग आन्सर आपण द्यायचं आपलं द रेम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स इज रुपीज 4250. ओके चल मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सप्ताह होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. धन्यवाद.